और महाराष्ट्र का पानी और दिल्ली का, जम्मू का, पंजाब का राशन, तभी तो बनता है प्रॉपर नॉर्थ इंडियन फूड कॉर्नर। चढ़ा इज द नॉर्थ इंडियन फूड कॉर्नर। मोस्टली पदार्थ बनता मैं बटर टोस्ट करता। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आय एम शिवानी आणि मी आज आलेली आहे मीरा रोडमध्ये। तुम्हाला आज मी मीरा रोडच्या खूप फेमस रेस्टॉरंटपैकी एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे चड्ढाज। इथे मागे ते रेस्टॉरंट आहे। तर मग आज आपण इथे खूप साऱ्या फेमस इथल्या ज्या डिशेस आहे किंवा हे रेस्टॉरंट का फेमस आहे ते पाहणार आहोत। फेमस आहे ते तर आपण पाहणारच आहोत। त्यासोबत हे रेस्टॉरंट एका सेलिब्रिटीचं आहे ज्यांचं नाव आहे मिस्टर दीपक चड्ढा। तर मग ते सुद्धा आज इथे अवेलेबल आहेत आपल्या ब्लॉगमध्ये। आज एक आपल्याला सेलिब्रिटी बघायला भेटणार आहे। तर मग त्यासाठी मी सुद्धा खूप खुश आहे की आज सेलिब्रिटी आहेत, सेलिब्रिटीला एक भेटणार आहोत। आणि त्याच्याशिवाय म्हणजे भेटलेली आहे आत्ताच मगाशी मी त्यांना, तर सेलिब्रिटीसुद्धा आपल्याला ब्लॉगमध्ये बघायला भेटतील। सो आपण ज्या या चड्ढाजच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत, तर मग हे फक्त एकच रेस्टॉरंट आहे जे मीरा रोडमध्ये आहे। ह्याची कोणतीही शाखा नाही की तुम्हाला ही सेम टेस्ट तुम्हाला दुसरीकडे कुठे अवेलेबल होईल। तर मग आहे चला फूड बोलर, मला तरी कंट्रोल नाही होते, माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे, आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात। तर मग इथे स्टार्टिंगलाच आपल्याला ह्यांचं सुंदर जे किचन आहे ते पाहायला भेटतं। इथे सर्व मेन्यूज आहेत, आपल्याला इथून सर्व दिसतं आहे की ते रेडी होते आपल्या डोळ्याच्या समोर। इथे गाईस चूर चूर नान तयार होत आहे आणि हे आपल्याला मी तरी फर्स्ट टाइम टेस्ट करणार आहे। आणि ह्याच्यावरती खूप सारं बटर टाकलेलं आहे आणि ह्याला स्पेशल तंदूरमध्ये ह्या लोकांनी टाकून बनवलेलं आहे। तर मग ते कसं बनवलं आहे आणि कशाप्रकारे हे तयार होतं आपण इथे पाहूया। दिल्ली में ये नान ज्यादा फेमस है और कहीं पे देखने के लिए नहीं मिलता। नहीं मैडम, ये जितना भी है सारा दिल्ली का है, सब दिल्ली का आता है। गोलगप्पे लो, सरिन चापे लो, छोले भटूरे लो, उसके नाम खाइए दाल सब्जी, पनीर है सब्जी भी अलग से खाते हो। सो गाईज, इथे डिफरंट टाईप्स ऑफ मिक्सचर्स आहेत। हे जे डो आहे त्याच्यामध्ये हे लोक मिक्सचर आतमध्ये ज्यांना जसा फ्लेवर हवा आहे तसा मिक्सर ॲड करून इकडे साईडला आपले तंदूर आहेत। तर मग ते स्पेशलिस्ट आहे इथले जे आपले चुरचूर नान आहे त्याचे, तर मग ते त्या तंदूरमध्ये टाकून हे जे चुरचूर नान आहे ते रेडी करतात। तर मग त्यासाठी इथे अगोदर अशा प्रकारचा जो डो आहे तो घेऊन सर्व मिक्स करतात आणि देन मग ते छान तंदूर बनवून ते तंदूरमध्ये ॲड करतात। सो हे जे तंदूर आहेत ते आपल्याला फक्त दिल्ली साईडला खायला भेटतील। तुम्हाला क्वचितच कुठे मुंबईमध्ये जर भेटले तर भेटले, अदरवाईज तुम्हाला या शॉपचा हाता पर्याय आहे, पण हे तुम्हाला क्वचितच कुठेतरी मुंबईमध्ये भेटतील। आणि मी तुम्हाला सांगते की बेस्ट क्वालिटीसाठी किंवा बेस्ट टेस्टसाठी तुम्ही नक्की इथे या गाईस। अरे
यहाँ पे। हाँ छोले भटूरे, वो जो है वो छोले का, और यहाँ पे भटूरे ये मिक्स आप आ रही है। आप ये क्या बना रहे हैं भाई साहब? आलू, दम आलू चाट और आलू। बटर पिघला रहे, ओके। जो आप इसमें लगा रहे हो नान में, ओके। ज़्यादा बटर का यूज़ होता है यहाँ पे। सो गाइस इथे एवढा जास्त प्रमाणामध्ये बटर मेल्ट होता है आणि इथे बनणाऱ्या सर्व फूड्समध्ये सुद्धा हे लोक जास्तीत जास्त प्रमाणात बटर यूज करतात, त्यासाठी एका टाइमला इथे एवढा जास्त बटर मेल्ट करावं लागतं आहे। सो गाइस तुम्ही हा जो मागे फ्रीज बघताय, तर ह्याच्यामध्ये सर्व लस्सीज आहेत आणि इथे दिवसभरामध्ये 500 जास्त लस्सीज तयार होतात आणि त्या इथे लोक लस्सी पिण्यासाठी येतात। तर मग एवढे फेमस इथली लस्सीसुद्धा आहे आणि जे साईडला AC रूम आहे, तर आपण आतमध्ये जाऊन ते सुद्धा पाहूया। कधीपासून येतात किंवा तुम्हाला इथलं फूड किती आवडतं, तर मग त्यातले काही असे लोक होते जे फर्स्ट टाईमसुद्धा आलेले, त्यातली जी फॅमिली आहे त्यांचेसुद्धा खूप छान रिव्ह्यूज होते, आपण इथे पाहूयात। सो आप लोग यहाँ पे कब से आते और आपको यहाँ का फूड कैसा लगता है? फर्स्ट टाइम आए और फूड भी आपको अच्छा लगा है, तो फिर नेक्स्ट टाइम ज़रूर आइए। ओके ओके चलेगा, थैंक यू। थर्ड ओके, मुझे खाना अच्छा लगा। हाँ 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 ओके।
आपका भी यूट्यूब पे चैनल है। अरे वाह, आपका नाम क्या है सर? ओके सॉरी, नाम तो पहाड़ी कॉलर। पहाड़ी कॉलर चलेगा, तो फिर जो हमारे व्यूवर्स है वो लोग डेफिनेटली चेक करेंगे। सो गाइज, गप्पा टप्पा झाल्याच्या नंतर सरळ मी खाण्याकडे वळली आहे। सो गाइज, ही एक डिश आहे ज्याच्यामध्ये आपण मिक्स चाप ऑर्डर केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये हा आहे मलाईचा, हा बंजाराचा आणि हा तंदुरीचा। सो मी तुम्हाला टेस्ट करून सांगते टेस्ट कशी आहे। सर्वात अगोदर चुरचूर नान टेस्ट करून दाखवते, त्याच्यानंतर आपण छोले भटुरे सुद्धा खाऊया। हे एकदम गरम गरम आहेत आणि ह्याच्यामध्ये जे आतमध्ये मिक्स केलेलं आहे, तर मग पनीरची ग्रेव्ही ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। मी नान सुद्धा फर्स्ट टाइम टेस्ट केलंय, पण बेस्ट आहे। मी अशी टेस्ट तरी अगोदर नाही टेस्ट केली। सर्व मला आवडलेलं आहे आणि पाणीपुरी खायची बाकी आहे, तर मग पाणीपुरीसुद्धा मी इथे ट्राय करणार आहे। सर्वात पहिले हे संपवतो आम्ही। सो गाईज, इथे गर्दी होण्यात हो
होण्यामागचं कारण आहे फूड. इथलं फूड खूप जास्त डिलिशियस आहे, त्यामुळे इथे सतत एवढी गर्दी आपल्याला बघायला भेटते. तर मग सध्या तरी नॉर्मल गर्दी आहे, अदरवाईज इथे खूप जास्त गर्दी असते ऑलवेज. मला नेहमी इथे गर्दीच बघायला भेटेल. गाईज, आपल्यासोबत दीपक चड्डा सर आहे. तर मग ह्यांचं जे रेस्टॉरंट आहे, तर मग सर कुछ बताइए आपके रेस्टॉरंट के बारे में हमारे फॉलोअर्स के लिए. ये चड्डा द नॉर्थ इंडियन फूड कॉर्नर जो रेस्टोरेंट है, ये मीरा रोड कनखिया सेंट होम पब्लिक स्कूल के सामने है. इसको किसी ज़माने में डेड एंड बोला जाता था. मुझे किसी ने कहा था कि यहाँ आप रेस्टोरेंट खोल रहे हैं, कोई खाना खाने नहीं आएगा. और आज मुझे ये कहते हुए फ़ख्र महसूस होता है कि महाराष्ट्रियंस, गुजराती, जैनी, मारवाड़ी और नॉर्थ के लोग तो 100% आते ही आते हैं. लोग मलाड से, बांद्रा से, थाना से, कुरला से, मुलुंड से, इवन के लोग यहाँ खाना खाने आते हैं. और जब भीड़ बहुत होती है तो लोगों की आवाज़ आती है कि हमारा आधार कार्ड देख लीजिए, हम मुलुंड से आए हैं, हम कुरला से आए हैं. और यहाँ का जो खाना है उसमें सब चीज़ें दिल्ली की हैं जितनी मैं ला सकता हूँ. बाकी कुछ चीज़ें धनिया, पुदीना, चटनी बनाने के लिए हरी मिर्च और छोटी मोटी चीज़ें वो सब यहाँ से लेनी पड़ती हैं. लेकिन सारी चीज़ें मैं दिल्ली का फ्लेवर दिल्ली से ही लेके आता हूँ. पानी यहाँ से लेता हूँ, और महाराष्ट्र का पानी और दिल्ली का, जम्मू का, पंजाब का राशन, तभी तो बनता है प्रॉपर नॉर्थ इंडियन फूड कॉर्नर. चड्डा इज़ द नॉर्थ इंडियन फूड कॉर्नर. और बाकी खाना तो आपने खाया ही है, तो आप अपने उन व्यूवर्स को बताइए जो आपके साथ जुड़े हुए हैं काफ़ी वक्त से, कि आपको कैसा लगा यहाँ चूर चूर का नान, दिल्ली की चाट, आलू टिक्की और हमारे यहाँ की बेस्ट लस्सी और छाछ और क्वांटिटी एंड क्वालिटी. आप बताइए कैसा लगा. मैं तो प्रॉपर महाराष्ट्र में, मतलब मैंने फर्स्ट टाइम मेरे लाइफ में इतना, मतलब सही जो टेस्ट था दिल्ली का जो तड़का था वो मैंने फर्स्ट टाइम यहाँ पे टेस्ट किया और मुझे बहुत ज़्यादा पसंद आया. मतलब मैं यहाँ पे तो मेरे रिलेटिव के पास आती हूँ, तो फिर मैं जब भी आऊँगी मैं डेफिनेटली यहाँ पे टेस्ट के सिवा मैं रिटर्न नहीं जाऊँगी. हमारे यहाँ दिल्ली का ही टेस्ट मिलता है और मिलता रहेगा. और दिल्ली के टेस्ट में एक सबसे बड़ी बात होती है कि दिल्ली दिल वालों की है. और ये दिल्ली का दीपक चड्डा जो भी खिलाता है दिल से खिलाता है, इसलिए पेट भी भर जाता है, नियत भी भर जाती है और स्वाद तो भरपूर आता है. क्योंकि चड्डा इज़ द नॉर्थ इंडियन फूड कॉर्नर, मीरा रोड कनखिया, सेंट होम पब्लिक स्कूल के सामने. जो भी एक बार आता है वो बार बार आता है, बार बार आता है, बार बार आता है. थैंक यू सर. एवढं हेवी डिनर केल्याच्या नंतर पोटात अजिबात जागा नव्हती, तरीसुद्धा आम्ही हा छास ट्राय केला आणि छाससुद्धा इकडचा खूप बेस्ट होता फूड सारखंच. तर मग गाईज, तुम्ही नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. हा व्हिडिओ इथे संपतोय. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.